नमस्कार, कुक विद भावनामध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 10 दिवस 10 मोदक रेसिपीज या सीरीजमधील 10वी रेसिपी उकडीचे मोदक। त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग गणरायाचे नाव घेऊयात आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। गणपती बाप्पा मोरया। सर्वप्रथम या इथे आपण मोदकामध्ये भरण्यासाठीचे सारण तयार करून घेऊयात। या इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। या कढईमध्ये आता आपण छोटा एक चमचा तूप टाकून घेऊयात। तूप गरम झाले की त्यात आपल्याला एक चमचा खसखस टाकायची आहे। आपले गरम झालेले आहे। या तुपामध्ये आता आपण एक चमचा खसखस टाकून घेऊयात आणि लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात। यामध्ये आता आपण पाऊण वाटी गूळ टाकून घेऊयात। गुळाचा पाक आपल्याला मंद आचेवरच करून घ्यायचा आहे। या इथे आपला गुळ वितळलेला आहे। या गुळामध्ये आपण एक वाटी ओल्या नारळाचा किस आपण टाकून घेऊया। या मिश्रणामध्ये आता आपण थोडीशी वेलची पूड टाकून घेऊयात आणि थोडस जायफळ किसून घालूयात। हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। साधारणतः 3 मिनिटांमध्ये आपले सारण घट्ट झालेले आहे, तर ते आता आपण थंड करण्यासाठी खाली काढून घेऊयात। तर आता आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेणार आहोत। त्यासाठी एक वाटी बासमती तांदळाचे पीठ अशा प्रकारे वस्त्र गाळ करून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपण हे पीठ चाळून घेतलेले आहे। उकड काढण्यासाठी आपण एक वाटी तांदळाच्या पिठाला 1/4 वाटी पाणी टाकून घेणार आहोत। थोडेसे पाणी आपण वरती घेतलेले आहे। या पाण्याला आता आपण उकळी काढून घेऊया। पाण्याला उकळी आलेली आहे, तर या पाण्यामध्ये आता आपण थोडस मीठ टाकून घेऊया। आणि थोडस साजूक तूप टाकून घेऊया। साजूक तुपामुळे मोदक आपले नरम होतात। तर आता आपण ह्या पाण्यामध्ये तांदळाचे पीठ टाकून घेऊया। आणि हे मंद आचेवर 5 मिनिटांसाठी शिजवून घेऊया।
अशा प्रकारे आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचे आहे। पीठ एकत्र झालेले आहे तर आता आपण याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ घेऊयात। पाच मिनिटांनंतर उकड आपली तयार झालेली आहे तर ही उकड आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। उकड गरम असल्यामुळे मी एका वाटीला तूप लावून घेतलेले आहे। ह्या वाटीने आता आपण ही उकड मळून घेऊया आणि थंड झाल्यावर आपण ही हाताने मळणार आहोत। ही उकड आपल्याला 5 ते 7 मिनिटं मळून घ्यायची आहे। पीठ आपले थोड़े थंड झालेले आहे तर ते आता आपण हाताने मळून घेऊया। पाच ते सात मिनिट मळून झाल्यानंतर उकड आपली छानपैकी तयार झालेली आहे तर ह्या उकडीला आपण थोडासा तुपाचा हात लावून घेऊन 1 मिनिटासाठी परत मळून घेऊया। या इथे आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे तर ह्या गोळ्याची आता आपण पारी तयार करून घेऊया। पारी तयार करताना मी थोडंसं हाताला पाणी लावून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण पारी तयार करून घेतलेली आहे तर आता आपण याला पाकळ्या तयार करून घेऊयात। याला आता आपण सारण भरून घेऊया। या पाकळ्या जवळजवळ घेऊन आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे। बंद केल्यानंतर पाकळ्याला असा बाहेरून आपण आकार देऊया। तर अशा प्रकारे आपण या इथे मोदक तयार करून घेतलेला आहे। मोदक उकळून घेण्यासाठी आपण या इथे एका पातेल्यात अर्ध पातेलं पाणी भरून ठेवलेलं आहे। पाणी आता गरम झालेलं आहे तर आता आपण या इथे मी अशी जाळी घेतलेली आहे। या जाळीमध्ये एक कॉटनचा कपडा आपण टाकून घेऊयात। हा कॉटनचा कपडा मी थोडासा ओलसर करून घेतलेला आहे। आता या जाळीमध्ये आपण एक एक करून मोदक ठेवून देऊ। आणि ही जाळी आपण या पाण्यावर ठेवूया। मंद गॅस
गॅसवर हे मोदक आपण 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून उकडून घेणार आहोत। 20 ते 25 मिनिट झालेले आहेत आणि मोदक आपले छान पिकी उकडलेले आहेत। तर आता आपण गॅस बंद करूया आणि मोदक काढून घेऊया। या मोदकावर आपण आता केशर टाकून घेऊयात। या इथे मी केशराच्या काही कांड्या दुधामध्ये भिजत घातले होत्या, ते आता आपण टाकून घेऊयात। तर अशा प्रकारे तयार झालेले आहेत आपले 10 दिवस 10 मोदक रेसिपीज या सीरीज मधील 10वी रेसिपी उकडीचे मोदक। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीसह। गणपती बाप्पा मोरया।